राज्य शासनाला सादर करण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार 1 डिसेंबरपूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पण यावेळी मराठा समाजाची फसवणूक झाल्यास पुन्हा आंदोलनाची क्रांती घडवण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलाय. मागासवर्गीय आयोग अहवालाच्या निर्णयाला अनुसरून पुढील दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं वैचारिक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हा निर्धार करण्यात आला. मराठा समाजाला 16% आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचं याचा सरकार विचार करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगानं राज्य सरकारकडे आपला अहवाल सादर केलाय. आरक्षण देण्यासंदर्भात यामध्ये शिफारस करण्यात आली असली तरी 16% ऐवजी 10% आरक्षण देण्याचा विचार करण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मराठा समाजाला 16% आरक्षण मिळालं पाहिजे ते कसं द्यायचं आणि आरक्षण कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचं याचा देखील सरकारनं विचार करण्याची मागणी करत मराठा समाजाची फसवणूक झाल्यास पुन्हा आंदोलनाची क्रांती घडवण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या आज झालेल्या बैठकीत करण्यात आलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात 58 मोर्चे शांततेत निघाले. सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार मराठा समाजानं आतापर्यंत संयम धरला. आता मात्र फसवणूक झाल्यास समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही अशी भावना देखील यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली. यावेळी उद्योगपती जयेश कदम यांनी मराठ्यांची तहाची आणि अखेरची लढाई सुरू आहे त्यामुळे आता बुद्धीचा वापर करून पुढे जायला हवं. 16% आरक्षण देण्याचा निर्णय यापूर्वीच झालाय मात्र यामध्ये बदल झाल्यास मराठा समाज गप्प बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. शिवाय या सरकारनं आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी विनोद साळोखे, उमेश पवार, संदीप पाटील, अमोल गायकवाड, बाळासाहेब सासणे, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते.